बाबा साहेब आम्बेडकर स्मारक समिति को दीक्षा भूमि क्षेत्र में माता रमाबाई आम्बेडकर की पूर्ण लंबाई वाली प्रतिमा स्थापित करने के लिए एक निवेदन पिछले महीने दिया गया था। बाबा साहेब स्मारक समिति के मुख्य सचिव सुधीर जी फुलझले ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर धम्म प्रशिक्षण अभियान की मांग को बड़े हर्ष के साथ स्वीकार कर लिया है और जल्द ही दीक्षा भूमि में माता रमाबाई आम्बेडकर की भव्य प्रतिमा स्थापित की जाएगी। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्मारक समिति दीक्षाभूमि नागपुर ये मातोश्री रमाबाई आंबेडकर पुतला बसवनेकरिता आम्मी निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनाची दखल सन्माननीय फुलझेले सर यांनी घेऊन लवकरात लवकर मातोश्री रमाबाई आंबेडकर पुतला भव्य पुतला दीक्षाभूमि ये उभारू अम्हाला त्यांनी परवानगी दिलेली आहे। त्यांनी आश्वासन दिलेले आहे का निश्चितच आम्ही ताबडतोब दीक्षाभूमी येथे भव्य पुतळा उभारण्यात येईल। गेल्या अनेक वर्षापासून दीक्षाभूमी इथे एक अशी दडलेली वस्तू होती, दडलेली गोष्ट होती, जे सर्वांना वाटत होती पण दिसत नव्हती, सर्वांना हवीसी होती पण काय पाहिजे ते माहीत नव्हतं। ती परिपूर्तता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाने पूर्ण केली। 31 ऑगस्ट 2022 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या सर्व टीमने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला निवेदन दिलेलं होतं की मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा दीक्षाभूमीमध्ये बसावे आणि त्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाने अनेक उपक्रम राबवले। त्यामध्ये आम्हाला अनेक माध्यमातून आम्ही अनेक माध्यमापर्यंत गेलो नाही, कारण की आम्ही फक्त आमची गोष्ट आमच्या माध्यमातच म्हणजे बौद्धिष्ट माध्यमानुसार आमच्या समाजापर्यंत पोहोचवली। स्वाक्षरी अभियानसुद्धा आम्ही राबवलं आणि आज त्याचं फलित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा दीक्षाभूमी बसवण्याचे कबूल केले। याच्यापेक्षा मोठी अधिक गोष्ट काही होऊ शकत। जो कुछ महीने पहले निवेदन दिया था कि माता रमाई का स्टैचू यहाँ पे स्थित किया जाए, क्योंकि ये दीक्षाभूमि जो हमारी मन में आदरणीय है, तो वहाँ पे हमें माता रमाई का जो पुतला हम चाहते हैं वो यहाँ पे दिखता नहीं, तो वही मांगने हम अभियान की ओर से की थी और उसकी पूर्तता आज यहाँ पे होने जा रही है। और इसी विषय में आज माननीय सचिव जी फुलझेले साहब के साथ में हम सभी की अभियान और समिति के बीच में जो चर्चा हुई उसमें ये ठहराव पास हुआ कि हमारे जो मांगनी थी वो यहाँ पे आज पूर्ण हो रही है और ये सभी को अभिनंदन और बहुत ही अच्छी बात है कि ये जो हमने जो हमारा ठराव था उस पर जल्दी से जल्दी विचार करके रमाईचा पुतळा दीक्षाभूमीवर असायला पाहिजे। अनेक वर्षापासून लोक इथे दीक्षाभूमीवर येतात, बाबासाहेब दिसतात परंतु रमाई दिसत नाही। रमाईचा पुतळा असण्याचं कारण काय की रमाईचा फार मोठा त्याग होता म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडले, त्याकरता रमाईचा पुतळा असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि आज मागच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा त्यांना निवेदन दिलं आणि आज प्रशिक्षणाचे लोक इथे येऊन आज त्यांना निवेदन दिलं, त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारलं आणि हा पुतळा इथे तुम्हाला दिसेल असं अभियोजन दिलं। ते अभियोजन पूर्ण होईल असे आम्ही तुमचंही अभिनंदन किंवा तुम्ही हा विषय परत उचलून धरला आणि हा आम्ही पैसाही डिसाईड केलेला आहे आणि तुमच्या मागणीनुसार आम्ही हे कोरडं परत बसवू।